दोन दिवसांवर आलेल्या संक्रांतीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. महिला वर्गाची हलवा तसंच तिळाचे लाडू बनवण्याची गडबड सुरू झाली आहे. संक्रांतीचा बाजारही फुलला आहे. हलव्याचे दागिने तिळगुळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मकर संक्रांत हा सण अवघ्या दोन दिवसांवर आल्यानं हलव्याच्या दागिन्यांच्या खरेदीचा आनंद नागरिक घेत आहेत. नववधूंसाठी हलव्याच्या दागिन्यांचा सेट, बाळाकरिता श्रीकृष्ण सेट आणि जावयाकरिताही आकर्षक दागिने बाजारपेठेत आले आहेत. श्रीकृष्ण सेटमध्ये मोरपिसाचा मुकुट, बासरी, हलव्याचा हार, बोरधाणाचे साहित्य आहे. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. यंदा 13 जानेवारीला भोगी, 14 संक्रांत आणि 15 किंक्रांत आली आहे. संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत बाळाचे बोरधाणे करतात तर संक्रांतीला नववधू जावयाला बोलावून गोडाधोडाचे जेवण आणि हलव्याच्या दागिन्यांनी त्यांना सजवण्याची परंपरा आहे. हलव्याच्या दागिन्यांचे विक्रेते भावे एंड कंपनीचे म्हणाले की सामाजिक अभिसरणाचे सण ही मकर संक्रांतीची ओळख आहे. मोठ्यांनी लहानग्यांना तिळगुळ द्यायचा ही आपली पद्धत. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांकडूनही हलव्याचे दागिने, तिळाच्या वड्या आणि हलव्याला मोठी मागणी असते. सध्या जी नोटबंदी केलेली आहे मोदी साहेबांनी, तर आमच्या ग्राहकावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि सर्व स्त्रिया वगैरे स्वॅप कार्ड करतात, आम्ही त्याचं स्वागत करतो. आता सध्या तुम्ही जर मार्केटमध्ये पाहत असाल तर जे सौभाग्याच्या लेण्यामध्ये देतात ते प्लास्टिकचे डबे डबे वगैरे या पद्धतीने देतात, ते नंतर नॉन यूज होतात. आम्ही जे आयटम देतो आमच्याकडं नेल पेंटपासनं स्किन केअरचे सगळे प्रोडक्ट आहे, तर हे सगळे प्रोडक्ट जे आहे की हे यूज होतात. प्रत्येक स्त्रियांना मुलींना त्याचा वापर होतो, त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त वापरावं म्हणून लोक जे सुशिक्षित ग्राहक आहेत ते हेच रेफर करून हेच घेतात. नोटाबंदीमुळे काही प्रॉब्लेम काहीच नाही, काहीच नाही. स्पेशालिटी ही आहे की आपल्याकडे हलवा हा तिळा असा ह्याच्यावर मोत्यांवर चढवून केलेला आणि ते दागिने ओवलेले चिटकवलेले नाही आणि काय नवीन प्रकार काय काय गळून पडण्याचा प्रकार नाही आणि काय यावेळेस काही नवीन काही नवीन काय प्रकार वगैरे म्हणजे सगळे प्रकारचे दागिने आहेत. लहान मुलांसाठी, मुलीसाठी आहे, बायकांसाठी आहेत, जावयांसाठी आहे. तिल आणि गुळामध्ये काही या काही भाव वाढी वगैरे काही झाली का यावेळेस? 10% वाढ. आणि काही नोटाबंदीने काही तुम्हाला जे आज काही सुविधा निघाली? सुरुवातीला फक्त 1-8 दिवस आम्हाला त्रास झाला होता पण आता सगळं रुटीन मध्ये आले आणि खूप छान झालंय हे नोटाबंदीच. आम्हाला यावेळेस म्हणजे गृहोपयोगी जास्त वस्तू आलेल्या आहेत आणि यावेळेस मेन म्हणजे सर्वात चांगला मुद्दा म्हणजे मेक इन इंडियाचा छाप सर्वात जास्त आहे. यावेळेस चायनाला फार चायनीज आयटम वरती भरपूर मार पडलेला आहे. सगळे राजकोटचे आयटम, अहमदाबादचे आयटम, मुंबईचे आयटम, पुण्याचे आयटम जास्त विकत आहेत. चायना आयटम यावेळेस हद्दपार झाल्यासारखं झालेले आहे मार्केटमध्ये. नवीन आयटम घरोपयोगी वस्तू भरपूर आलेल्या आहेत यावेळेस मार्केटला. चांगल्या चांगल्या आयटम आलेले आहेत. किसने आहेत, ॲपल कटर आहेत, सगळे आयटम आहेत नवीन आयटम. जे लहान लहान छोट्या छोट्या 5 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत वानाचे आयटम भरपूर विकू राहिले यावेळेस. बाजारात गजरा, पैंजण, चंद्रिका सेट, पाटल्या आदी हलव्याचे नानाविध दागिने आले आहेत. महिला वर्गाला हलव्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असून बाजारात 350 ते 500 रुपयांमध्ये दागिन्यांचे सेट उपलब्ध आहेत. मुकुट, मणिमंगळसूत्र, तनमणी, नेकलेस, बिंदी, बाजूबंद, कंबरपट्टा, पाटल्या, बांगड्या, नारळ, हार, पुष्पगुच्छ आणि हलव्याचा मोबाईल बाजारात आला आहे. पिस्ता, मँगो, स्ट्रॉबेरी, चवीच्या तिळगुळाच्या वड्यांनी भाव खाल्ला असून काटेरी हलवाही बाजारात आला आहे. संक्रांत हा सण बायकांसाठी फार महत्वाचा असतो. प्रत्येक स्त्री संक्रांतीच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडते आणि संक्रांतीसाठी तिळगुळ हा फार महत्वाचा असतो. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत दोन्ही प्रकारच्या स्त्रिया आपल्या ह्याच्याप्रमाणे तिळगुळाचे लाडू करून जवळच्या लोकांना देतात आणि एकमेकांमधील प्रेम वाढवतात. त्याचबरोबर वाण हा एक फार महत्वाचा प्रश्न असतो संक्रांतीमध्ये आणि प्रत्येक स्त्री आपल्या परीने आणि उपयोगी येणारं वाण त्याच्यामध्ये कमीत कमी ह्याच्यात चांगल्यात चांगलं काय देता येईल या हिशोबाने प्रयत्न करते.
संक्रांत हा सण फार मोठा आहे स्त्रियांसाठी. 240 रुपये बस तिळगुळाचं महत्व, गाठीबेठीचं महत्व आणि त्याच्याबरोबर वाण देणं प्रत्येक स्त्रीला खूप महत्वाचं वाटतं. त्याबरोबर ती आपल्या मिस्टरांच्या आयुष्यासाठी हा सण साजरा करते. तिळगुळ काय संक्रांतीचा भाव काय फरक काय यावेळेस गेल्या वर्षामध्ये? गुळामध्ये काय भाव वाढले का तिळामध्ये? गुळामध्ये 10 रुपये वाढले आणि तिळामध्ये 10 रुपये वाढले. गेल्या वर्षी 90 होते, ह्या वर्षी तीळ आणि गुळ. काय गेल्या वेळेस आणि यावेळेस काय फरक काय पडला? हो माग आहे, या वर्षी माग आहे का? 10-10 रुपयाचा फरक आहे, 10-20 रुपयाचा. 80 रुपये किलो होते तीळ, 40 रुपये किलो गुळ होता, या वर्षी 10-10 रुपयाने वाढले. गरीबावर संक्रांत पडली,